Okay, dear students, in the last lecture we have studied about the Mendelian deviation starting with the incomplete dominance. Now we are concerned with the codominance. Codominance kai part apan last lecture madhe baghitla. Incomplete dominance and codominance madhe ka difference hai to sudha apan thodkyat study kela. Codominance in detail as baghayat apan. Codominance, it is a Mendelian deviation, and in this Mendelian deviation it is quite different than the incomplete dominance. Ha codominance madhe and incomplete dominance madhe basic difference jo ahe, incomplete dominance madhe partial expression bagala milta and codominance madhe jege expression bagala milta. It is equal expression. Partial and equal madhe ka difference hai. Codominance is mostly studied with the help of example, that is cattle, skin or coat color. जिसके जानवर है गाई वगैरह, तर तंसा स्कीन की वाला कोट कलर जो का आ रहा है, तो स्कीन की वाला कोट कलर में दे आप लोग जो एक्सप्रेशन बगाला मिलता है, दैट इज कोडोमिनस का, तो जब मतलब इरिटेंट जो बगाला मिलता है, इट इज कोडोमिनस. सो इट इज द पर्टिकुलर कैरेक्टर व्हिच इज मोस्टली स्टडीड. दिस कैटल स्किन कलर मोस्टली कंसिस्ट टू वेरिएशन. सिंगल जीन इज देयर विद टू एलील्स, एलील 1 एलील 2. एलील 1 इज फॉर द रेड कलर, एंड रेड कलर साठी आपण दाखवतो कैपिटल आर. एलील 2 इज फॉर द व्हाइट कलर. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की रेड कलर साठी आपण कैपिटल आर वापरला, व्हाइट साठी कैपिटल डब्ल्यू. कैपिटल डब्ल्यू का वापरता, तर कोडोमिनन्स मध्ये डिफरेंट एलील्स वापरले जातात, डिफरेंट एलील्स साठी डिफरेंट अल्फाबेट्स वापरले जातात, हे लक्षात ठेवायचं. तर एलील 1 एलील 2 आता आपण बघूयात. दोन पार्ट मध्ये कसे, फर्स्ट वन दैट इज क्रॉसिंग ऑफ पेरेंट्स, एज लाइक द मेंडेलियन एक्सपेरिमेंट. क्रॉसिंग ऑफ पेरेंट्स इज द क्रॉसिंग ऑफ पेरेंट्स मध्ये दोन पेरेंट आहेत, वन इज रेड कैटल अनदर इज व्हाइट कैटल. रेड कैटल साठी जीनोटाइप आहे कैपिटल आर, कैपिटल आर. व्हाइट साठी जीनोटाइप आहे कैपिटल डब्ल्यू, कैपिटल डब्ल्यू. दिस विल फॉर्म द गैमेट्स, वन विल बी मेल अनदर विल बी फीमेल. दिस विल फॉर्म द गैमेट दैट इज हियर कैपिटल आर, हियर कैपिटल डब्ल्यू. कैपिटल आर कैपिटल डब्ल्यू, when these two gametes unite together there is formation of capital R capital W. ata aplyakade red cattle hai, dusra cattle jo ka hai female cattle, it is white cattle. ya dogaanne gametes vegvegle tayar kele, capital R na prakarcha gamete tayar kela red cattle ni, white kela hai, white ni kela capital W. ata he je ki गैमेट्स गैमेट युनाइट झाल्यानंतर आपल्याला हे कॉम्बिनेशन मिळालं. आता हे कॉम्बिनेशन मिळालं, आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये स्टडी केलं कॅपिटल आर स्मॉल आर हे दोन गैमेट होते आणि युनाइट झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं, तर कॅपिटल आर स्मॉल आर. तिथे आपल्याला कलर रेड कलर फ्लावर आणि व्हाइट कलर फ्लावरचं कॉम्बिनेशन मिळालं पिंक कलर का. इथे मात्र असं काही होणार नाही. इथे काय होतं, तर कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू इट इज showing the rowan type of cattle. What is rowan type of cattle? White cattle with the red patches or red cattle with the white patches. 50% white 50% red asta, pan patches madhe thigla madhe aplyala te disna, and that is called as a rowan cattle. Tar asha paddhatine he mage ghetlela part thoda repeat kela. Apan F1 paryant alo ho, ata F2 generation baghuya. F2 जनरेशन मध्ये काय होतं, सो हियर वी आर डूइंग द सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. आता सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन म्हणजे काय, तर सेल्फिंग म्हणजे काय, एकच कॅटल मेल आणि फीमेल, किंवा एकाच प्रकारचं कॅटल मेल आणि फीमेल, दॅट इज रोवन एज अ मेल अँड रोवन
as a female. So it consists of genotype. Genotype role sa ka hai? Capital R, capital W. Ithe role capital R, capital W. As it consists two different alleles for a single gene, it will form the two gametes of different types. One is capital R, another is capital W. Here also capital R, here also capital W. तर हे दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होतात, कॅपिटल आर आणि कॅपिटल एल. आता आपण पुन्नेट स्क्वेअरच्या मदतीने बघूयात की हाउ दिस कॉम्बिनेशन गोज ऑन फॉर एफ टू जनरेशन. एफ वन जनरेशनचे गॅमेट्स मेल गॅमेट्स, फीमेल गॅमेट्स, कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, दीज आर द गॅमेट्स. Which kind of or what kind of offsprings will be produced over here? Capital R here, capital R here. So there is formation of capital R, capital R. Here capital R, here comes capital W. Formation of capital R, capital W. Here capital W, here capital R. Combination will be capital R, capital W. And at the last, here it is capital W, capital W. So this will be combination. And you better know that capital R represents a rate. So it will be rate. Capital W, it represents a row one. So it will be row one. Here also it will be row one. And capital W represents a height. So it will be. आता आपल्याला याचं जिनोटिपिक रेशो आणि फिनोटिपिक रेशो इझिली काढता येतात. इथे लिहिलंय आपण, तर त्यावरून आपण जिनोटिपिक आणि फिनोटिपिक हा काल झालेला पार्ट आपण पुसून टाकूया. आणि आता इथे जिनोटिपिक आणि फिनोटिपिक रेशो बघूया. सो फिनोटिपिक रेशो फॉर कोडॉमिनन्स, what will be the phenotypic ratio? Phenotypes aplyakade teen ahet. One is red phenotype, another is rowan phenotype, and third one is white phenotype. So what will be the ratio? Red phenotype kiti bagayala miltat? Here it is combination madhe single bagayala milal. Rowan matra don bagayala milale, this one rowan, that is two. Ani white apyakade single at the last bagayala milal. So ratio, phenotypic ratio will be 1:2, 2:1 in the codominance. What about the genotypic ratio? The genotypic ratio ka asta hai, genotype sudha aplyakade teen hai, capital R, capital R, capital R, capital W, ani capital W, capital W. So what will be the ratio of this capital R which is representing a rare, it is 1. Capital R capital W which is representing a rowan, it is 2. Capital W which is representing a white, it is 1. So phenotypic ratio and genotypic ratio for the codominance, it is 1:2, 2:1. कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये जिथे कोडॉमिनन्स बघायला मिळेल अशा ठिकाणी किंवा ज्या कॅरेक्टर मध्ये कोडॉमिनन्स बघायला मिळेल त्या कॅरेक्टर साठी कोडॉमिनन्सचा रेशो हा असणार आहे, दॅट इज 1:2:1 एज अ जीनोटिपिक रेशो, सॉरी फिनोटिपिक रेशो, आणि 1:2:1 एज अ जीनोटिपिक रेशो. हे लक्षात ठेवा. तर जीनोटिपिक आणि फिनोटिपिक रेशो आता आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करत होतो, कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. Incomplete dominance shows the genotypic ratio 1:2:1, phenotypic ratio 1:2:1. In codominance also, genotypic ratio is 1:2:1 and phenotypic ratio is also 1:2:1. So for codominance and incomplete dominance, ratios are same. त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स फक्त काय दोघांमध्ये, वन इज शोईंग द पार्शियल एक्सप्रेशन or inheritance, another is showing the equal inheritance or equal expression.
तिथे आपल्याला पार्शियल एक्सप्रेशन बघायला मिळालं, रेड आणि व्हाइट चं कॉम्बिनेशन, पिंक बघायला मिळालं इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये, कोडॉमिनन्स मध्ये मात्र रेड आणि व्हाइट इक्वली एक्सप्रेस झाले इन द फॉर्म ऑफ पॅचेस. सो हियर इट इज कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स समजलंच असेल. सो इट इज ऑल अबाउट द कोडॉमिनन्स. लेट्स सी द नेक्स्ट पार्ट. Okay, next part which is given in a spread board syllabus in the inheritance and variation, it is multiple alleles. Mendelian deviation मध्ये इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक असे दोन आपण पार्ट बघितले. इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स जे काही होतं, इट वॉज द पार्ट ऑफ इंट्राजेनिक इनहेरिटन्स. किंवा डिव्हिएशन फॉर द मेंडल मध्ये ते इंट्राजेनिक मध्ये कन्सिडर केलं जातं. आणि मल्टिपल अलील्स जे काही आहेत, तर मल्टिपल अलील्स इट इज ऑल्सो कन्सिडर्ड एज अ इंट्राजेनिक, बट इट कन्सिस्ट अ सिरीज ऑफ जीन. याच्यामध्ये सिरीज ऑफ जीन असते. आता सिरीज ऑफ जीन म्हणजे काय ते आपण बघूया. तर मल्टिपल अलील्स विच इज बीन स्टडीड, इट इज बीन स्टडीड इन द व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. फर्स्ट ऑर्गॅनिझम इज ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला इट इज इन्सेक्ट. याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल अलील्स बघायला मिळतात. इन द विंग पॅटर्न इट शोज द मल्टिपल अलील्स. अनदर एक्झाम्पल फॉर द मल्टिपल अलील्स इट इज ह्युमन बीइंग्स. आपल्यामध्ये सुद्धा हे मल्टिपल अलील्स बघायला मिळतं. आपल्यामध्ये कोणत्याही कॅरेक्टरमध्ये बघायला मिळतं, इट इज इन द ब्लड ग्रुप्स. तर आपण दोन्ही एक्झाम्पल बघत. ओके, ड्रॉसोफिला विंग पॅटर्न. आता हा ड्रॉसोफिला विंग पॅटर्न जो आहे, ह्या ड्रॉसोफिला विंग पॅटर्न मध्ये मल्टिपल अलील्स किंवा चेंजेस का बघायला मिळतात, किंवा डिफरंट काइंड ऑफ सिरीज ऑफ जीन का बघायला मिळते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एमसीक्यू मध्ये मोस्टली हे विचारलं जातं नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये, की हे सिरीज ऑफ जीन असण्याचं कारण सुद्धा विचारलं. तर ड्रॉसोफिला इज दॅट पर्टिक्युलर इन्सेक्ट विच शोज द म्युटेशन इन देअर विंग पॅटर्न. ज्याच्यामध्ये विंग पॅटर्न मध्ये म्युटेशन झालेलं आहे. अगदी वाईल्ड व्हरायटी ऑफ ड्रॉसोफिला जे आहे, त्याच्यापासून म्युटेशन होऊन हे विंग पॅटर्न बदलत गेलेले. जे काही म्युटंट्स आहेत, ह्या म्युटंट्स मध्ये विंग पॅटर्न कशा पद्धतीने बदलत गेलंय आणि त्याचा इनहेरिटन्स कोणत्या पद्धतीचा आहे, इट शोज इन द मल्टिपल अलील्स. ते जे काही दिसतं आपल्याला, ते मल्टिपल अलील्स मध्ये दिसतं. तर याच्यामध्ये विंग पॅटर्न जे बघायला मिळतात, फर्स्ट विंग पॅटर्न इट इज नॉर्मल विंग पॅटर्न. नॉर्मल विंग पॅटर्न नंतर दुसरं जे काय बघायला मिळतं, इट इज निक विंग पॅटर्न. त्यानंतर जे काही बघायला मिळतं, इट इज नॉस्ट विंग पॅटर्न. आणि नेक्स्ट जे काही बघायला मिळतं, इट इज स्ट्रॅक अँड वेस्टिजियल. सो स्ट्रॅक विंग पॅटर्न आणि वेस्टिजियल. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, त्या चार विंग पॅटर्न मध्ये काय डिफरन्सेस आहेत, तर डिफरन्सेस बघायचे आपण. आणि सिम्बॉल्स बघत, जे अलीलसाठी वापरतात, ह्याच्यासाठी वापरतात बीजी प्लस, ह्याच्यासाठी वापरतात बीजी, निकसाठी स्मॉल एन आय, नॉस्ट स्मॉल एनो ऍट द टॉप, हि
here it is VG small S T at the top vestigial sati फक्त आणि फक्त VG वापरतो. नॉर्मल विंग्स टू द वेस्टिजियल विंग इथं विंग पॅटर्न रिड्यूसिंग आहे लार्ज विंग्स टू नो विंग्स अशा पद्धतीने याच्यामध्ये काय होतं तर विंग्स आर गोइंग टू बी रिड्यूस सगळ्यात जास्त विंग लार्ज विंग्स कशामध्ये बघायला मिळतात नॉर्मल कंडिशन मध्ये बघायला मिळतात त्याच्यामध्ये नॉर्मल विंग पॅटर्न आहे ड्रॉसोफिलामध्ये तिथे लार्ज विंग्स असतात it is shown in the wild variety of drosophila wild variety मध्ये परत काय झालं ते इंडस्ट्री मुळे किंवा वेगवेगळ्या घटकांमुळे किंवा केमिकल्स मुळे कशामुळे काय झालं तर म्युटेशन झाले आणि म्युटेशन मुळे याच्यामध्ये विंग पॅटर्न मध्ये बदल झाला वेस्टिजियल विंग्स जे काय आहे त्या वेस्टिजियल विंग्स मध्ये नो विंग्स असं कन्सिडर करतो आपण इफ इट इज प्रेझेंट इट इज ऑफ नो यूज वेस्टिजियल या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही पार्ट आहेत ज्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो जे आहेत पण कामाचे नाही आहेत तशाच पद्धतीने वेस्टिजियल विंग्स आर दोज विंग्स विच आर नॉट यूज जे वापरायचे नाही आहेत किंवा ते नाहीच आहेत असं कन्सिडर करतो आपण तर इथे नॉर्मल टू द नेक टू द नॉच टू द स्ट्रॅप टू द वेस्टिजियल अशा पद्धतीने लार्ज टू नो विंग्स अशी इथे पॅटर्न बघायला मिळतो सो इट इज ऑल अबाउट द ड्रॉसोफिला whenever in the vestigial wing pattern jeva vestigial wing pattern jo ka hai ta ha mostly kasa asnar hai it will be a homozygous condition yacha badal evdi information ahe apna thoda detail ki study karayche je tumhala cet sathi kiwa neet sathi mahatvach hai ite fakt he apnala symbols lakshat thevayche normal asel tar vg plus निक असेल तर व्हीजी एन आय नॉट असेल तर व्हीजी एन ओ स्ट्रॅप असेल तर व्हीजी एस टी आणि जर वेस्टिजियल असेल तर फक्त व्हीजी हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता महत्त्वाचा पार्ट आपण स्टडी करूया दॅट इज ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टम ऑफ ह्यूमन ह्युमन मध्ये जी काही एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम तुमच्या सिलेबस मध्ये थोडक्यात दिली पण आपण डिटेल शिकूया डिटेल यासाठी शिकायचं आहे की आपल्याला जेव्हा नीट मध्ये अपियर होतो आपण किंवा सीईटी मध्ये अपियर होतो तर त्यावेळेला मात्र याच्यावर काही प्रश्नही विचारले जातात ते जरा कॉम्प्लिकेटेड वाटतात फार सोपं आहे पण वाटतं आपल्याला कधी कधी कॉम्प्लिकेटेड जर आपण अभ्यास केला नाही तर तसं काही वाटू नये म्हणून हे आपण थोडं डिटेल शिकूया एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम आपल्याकडे ह्युमन बीइंग्स मध्ये ब्लड ग्रुपचे चार प्रकार दॅट इज ए ब्लड ग्रुप बी ब्लड ग्रुप ए बी ब्लड ग्रुप आणि ओ ब्लड ग्रुप तर हे चार प्रकार जे काय आहेत आपण त्यांना म्हणतो एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम आता हे चार प्रकार कशावर होतात तर त्याच्यासाठी मल्टिपल अलिंग्सेस एकाच जीनसाठी एकाच जीन साठी नंबर ऑफ सीरीज ऑफ जीन इज द कॅपिटल ए हे ए जो काही ब्लड ग्रुप आहे त्याच्यामध्ये मोस्टली दोन प्रकारचे जीनोटाइप बघायला मिळतात आपण बघत आहे की कोणते कोणते अलील्स फर्स्ट अलील इज देअर दॅट इज कॅपिटल आय कॅपिटल ए अनदर इज दॅट इज कॅपिटल आय कॅपिटल बी अनदर इज दॅट इज ब्लड ग्रुप चार आहेत मात्र त्याच्यासाठी जे काही मल्टिपल अलील्स आहेत सिरीज ऑफ जीन आहे तीन सिरीज आहे कॅपिटल आय कॅपिटल ए कॅपिटल आय बी कॅपिटल स्मॉल आय हे तीन जे काही सिम्बॉल्स आहेत हे तीन अलील्स रिप्रेझेंट करतात आणि ह्या तीन अलील्सच्या कॉम्बिनेशनने ह्युमन बीइंग्स मध्ये चार ब्लड ग्रुप बघायला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की कॅपिटल आय इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल आय किंवा स्मॉल कॅपिटल आय बी इज ऑल्सो डॉमिनंट ओव्हर स्मॉल आय सो कॅपिटल आय
डॉमिनंट ओवर स्मॉल आय हे पहिली कन्सेप्ट लक्षात ठेवायची. जर तुम्हाला नीट आणि सीईटी मध्ये प्रॉब्लेम्स जे काय आहेत ब्लड ग्रुपचे ते सोडवायचे असतील तर लक्षात ठेवायचं की कॅपिटल आय इज कम्प्लिटली डॉमिनंट ओवर स्मॉल आय. आता को डॉमिनन्स कशामध्ये बघायला लागतं तर को डॉमिनन्स इज सीन इन द कॅपिटल आय कॅपिटल ए अँड कॅपिटल आय कॅपिटल बी. हे आता कॅपिटल आय कॅपिटल ए कॅपिटल आय कॅपिटल बी हे जे काही आहेत ह्या दोन मध्ये आपल्याला जे बघायला मिळतं इट इज को डॉमिनन्स. त्याच्यामध्ये काय असतं को डॉमिनन्स असतं लक्षात. ओके आपण बोलूया को डॉमिनन्स म्हणजे काय. थोडं पार्श्वभूमी सांगतो तसं तुम्ही झुलॉजीमध्ये झुलॉजीचं शिक्षण मध्ये जिथे सर्क्युलेटरी सिस्टीम शिकणार आहात तिथे ब्लडची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. हा पार्ट आपल्याला इथे स्टडी करायचा आहे म्हणून थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. दिस पर्टिक्युलर जीन इज रिप्रेझेंटिंग द आयसोएग्लुटिनिन आपण जीन रिप्रेझेंट करतो कॅपिटल आय. आयसोएग्लुटिनिनचे दोन प्रकार जे आहेत वन इज ए टाईप अनदर बी टाईप. सो आयसोएग्लुटिनिन ए आयसोएग्लुटिनिन बी या दोन प्रकारचे प्रोटीन त्याच्यामध्ये बघायला मिळतात आणि ज्याच्यामध्ये आयसोएग्लुटिनिन नाहीये दॅट इज कॉल्ड एज स्मॉल आय. त्याला म्हणतो आपण स्मॉल आय. हे लक्षात ठेवायचं हे झुलॉजी मध्ये तुम्ही शिकणारच आहात पेपर सेकंड मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमच्या टॉपिक मध्ये शिकणार आहात. फक्त जस्ट इन्फॉर्मेशन साठी इथे सांगितलं. तर आपले ब्लड ग्रुप जे काय आहे आता पहिला ब्लड ग्रुप आहे कॅपिटल ए ए ब्लड ग्रुप अनदर इज बी ब्लड ग्रुप अनदर इज ए बी ब्लड ग्रुप अनदर इज ओ ब्लड ग्रुप. आता ह्याच्यामध्ये काय डिफरन्सेस किंवा कशा पद्धतीने जीनोटाइप्स असतात समजा कॅपिटल आय कॅपिटल ए कॅपिटल आय कॅपिटल ए असा जीनोटाइप असेल तर ते ए ब्लड ग्रुप किंवा कॅपिटल आय ए आणि स्मॉल आय असं जरी असेल तर तो ब्लड ग्रुप ए असो. ए ब्लड ग्रुप साठी दोन प्रकारचे जीनोटाइप आहेत कॅपिटल आय ए कॅपिटल आय ए किंवा कॅपिटल आय ए स्मॉल आय. तर हे दोन प्रकारचे जीनोटाइप आता हे इथे असं का दाखवलंय तर इथे हे इन सॉरी इट इज कम्प्लीट डॉमिनन्स कॅपिटल आय इज कम्प्लीटली डॉमिनंट ओवर स्मॉल आय म्हणून इथे हा ए ब्लड ग्रुप आहे. इथे मात्र कॅपिटल आय कॅपिटल बी कॅपिटल आय कॅपिटल बी किंवा कॅपिटल आय कॅपिटल बी स्मॉल आय इथे सुद्धा दोन प्रकारचे जीनोटाइप बघायला मिळतात. आय इज कम्प्लीटली डॉमिनंट ओवर स्मॉल आय. इथे आता ऍक्च्युअली आपला को डॉमिनन्सचा पार्ट येतो कॅपिटल ए बी ब्लड ग्रुप जो काय आहे इट इज here the genotype will be IA IB in the capital form. So this is showing the codominance A and B एकत्र तिथे दिसतात आपल्याला आणि इथे आपल्याला ते codominance दाखवतात. मल्टिपल एलील्स मध्ये सुद्धा कंप्लीट डॉमिनन्स दोन जीन मध्ये बघायला मिळतं. आय मध्ये आय आणि हे स्मॉल आय हे कंप्लीट डॉमिनन्स दाखवतात. आय ए आय बी हे कोडॉमिनन्स दाखवतात हे लक्षात ठेवायचं. आता ओ इट इज द रिसेसिव वन अँड इट शोज द जीनोटाइप दैट इज स्मॉल आय स्मॉल आय हे लक्षात ठेवा. ओके तर आपल्याकडे चार प्रकारचे ब्लड ग्रुप त्याच्यासाठी हे वेगवेगळे जीनोटाइप त्याचे प्रॉब्लेम्स जे काही विचारले जातात की ए बी ब्लड ग्रुप सिस्टम फीमेल मॅरीज द मेल विथ द बी ब्लड ग्रुप सिस्टम which kind of children will be present kiwa samja ab blood group system cha child asel tar tache parents che genotype kay asu shakta tar ithe combination lakshat thevat astana ki lakshat thevayche ki a sathi don combinations ate b sathi don combinations he jar tumhala lakshat rahilo ki a sathi don combinations ate बी साठी दोन कॉम्बिनेशन तर तुम्ही इझिली हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके ओके हॅव अ नाईस टाइम एन्जॉय युअर क्लासेस.